नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज कार्तिक शुक्ल द्वादशी शक 1944 अर्थात 5 नोव्हेंबर म्हणजेच रंगभूमी दिन सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, घटस्फोटित असल्याचं सांगून विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणाऱ्या कळवा पोलिसांनी केली अटक। कोकण विभाग शिक्षक मतदार यादीत नाव नोंदणीचा 7 नोव्हेंबर अंतिम तारीख आणि पुत्रमोहापायी शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आणि आपला पुत्र या मोहापई उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं असा स्पष्ट आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात बोलताना केलाय। बावनकुळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना माध्यम संवाद अंतर्गत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केलाय। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी धोकाबाजी केली। निवडणुकीच्या 6 महिन्यांपूर्वीच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर ठाकरे यांची बैठक झाली होती आणि त्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर निवडणुका लढवा, आम्ही आमची निवडणूक लढतो आणि नंतर आपण एकत्र येऊ असं ठरलं होतं। शरद पवार यांच्या सापळ्यात ठाकरे अडकले। हे करताना त्यांनी कार्यकर्ते, स्थानिक राजकारण अशा कशाचाच विचार न करता विचाराला तिलांजली देऊन शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं असं बावनकुळे यांनी सांगितलं। पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची सेना यांच्या नेत्यांच्या पक्षीय प्रदेशा प्रवेशाचं मोठमोठे बॉम्बस्फोट झाल्याचे दिसतील असं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी परिस्थिती येईल की महाराष्ट्र विकास आघाडीला निवडणूक लढवण्यासाठी काही ठिकाणी उमेदवार देखील मिळणार नाहीत असं भाकीत बावनकुळे यांनी यावेळी केलं। आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे या गटाबरोबर युती होईल आणि जिथं जिथं त्यांना आवश्यकता असेल तिथं तिथं भारतीय जनता पक्षाची पूर्ण ताकद उभी केली जाईल असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे। 7 नोव्हेंबर ही मतदार यादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख असून जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं आवाहन कोकण विभाग शिक्षक मतदार जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केलंय। भारत निवडणूक आयोगानं विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 साठी मतदार नोंदणी सुरू केली आहे। यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे। 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात येणार आहेत तर 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे।
शिक्षक मतदार संघासाठी मतदार म्हणून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक पात्र असून 1 नोव्हेंबर पूर्वी मागील 6 वर्षांपैकी 3 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणारे जिल्ह्यात रहिवास असलेले तसंच मागील 3 वर्षात निवृत्त झालेल्या शिक्षकांना मतदार म्हणून पात्रता नोंदवता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण भवन मधील सहाय्यक पुरवठा अधिकारी कार्यालय इत्यादी 14 ठिकाणी मतदार यादीतील नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. सर्वसामान्यांच्या महसूल आकारणी संदर्भात एकसूत्रता यावी तसंच एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासन ई चावडी प्रणाली प्रकल्प राबवित असून या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 416 गावांमधील महसूल दफ्तरं अद्ययावत करण्याचं काम संबंधित महसूल यंत्रणांनी प्राधान्यानं करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई चावडी जिल्हाधिकारी कार्यालयात झालं मार्गदर्शन केलं. ई फेरफार समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी ई चावडी आणि ई हक्क प्रणाली विषयक प्रशिक्षण दिलं. ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, कोणत्या प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत 7-12 शिंगारे यांनी ई चावडी आणि ई हक्क प्रणालीचं महत्व विशद केलं. या प्रणालीमुळे शहरात प्रशासनाचं कामकाज पारदर्शक आणि गतिमान व्हायला मदत होणार आहे. जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या गावांची माहिती ई चावडीसाठी आवश्यक असलेल्या अष्टसूत्रीनुसार अद्ययावत करण्यास सुरुवात करावी. येत्या 3 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्वच गावं ई चावडीवर येण्यासाठी प्रयत्न करून राज्य शासनाच्या दृष्टीनं हे प्रकल्प महत्वाचं असल्याचं पुढील काळात याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. राज्यात संगणकीकृत 7-12 प्रकल्प राबवण्यात आला असून तसंच आता 100% ई फेरफार हे ऑनलाईन होत आहेत. तसंच ई हक्क प्रणालीमुळे नागरिकांना घर बसल्या वारसा नोंद, ई करार, बोजा चढवणं, बोजा उतरवणं, मयताचं नाव कमी करणं, शेरा कमी करणं, एकत्र कुटुंब नोंद कमी करणं, विश्वस्तांचं नाव कमी करणं ही कामं देखील करता येणार आहे. तसंच हस्तलिखित आणि संगणकीकृत 7-12 मधील तफावत दूर करण्यासाठी ई हक्कद्वारे अर्ज करता येईल. तसंच खातेदारांना त्याची माहिती ऑनलाईन अद्ययावत करण्याची सोय यामध्ये करण्यात आली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. घटस्फोटीत असल्याचं सांगून मॅट्रिमोनी ऍपद्वारे विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणाऱ्याला कळवा पोलिसांनी अटक केली.
राजेश उर्फ राज देशमुख उर्फ रूपेश यशवंतराव हा पुराणिक सिटी इथं राहणारा विविध महिलांशी ओळख करून त्यांची फसवणूक करत असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. पोलिसांनी ॲपद्वारे महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचं आमिष तो दाखवत होता आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. स्वतःचं अस्तित्व लपवून खोटी नावं सांगून तो महिलांशी संबंध ठेवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्याची अधिक चौकशी केली असता त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली. अशा प्रकारे पोलिसांनी त्याला अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मोहिमेत 29 कोटी रुपयांचं आयातीत अन्न पदार्थ जप्त करण्यात आले. आयात केलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर राहावा म्हणून ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तुर्भे इथल्या TTC इंडस्ट्रीयल इथं अचानक धाड टाकून कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पेढ्यांचं स्वरूप कोल्ड स्टोरेज असून या पेढ्यांमध्ये बाहेरील देशातून आयात केलेलं अन्नपदार्थांचा साठा आढळला. या ठिकाणी 29 लाखाहून अधिक किमतीचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केलाय. ठाण्यातील नागरिक चळवळीतील प्रदीप इंदुलकर यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. काल संध्याकाळी मुंबईतून घरी येत असताना रस्त्यातच त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते रस्त्यातच कोसळले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं, परंतु उपचारादरम्यान रात्री 12 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. इंदुलकर यांचं पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याबाबतीत फार मोलाचं योगदान होतं. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्यावर वागळे इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महारेरा कार्यालयाच्या बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली. प्रियांका राव राणे, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन आणि कैलास गावडे यांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. बनावट बांधकाम प्रमाणपत्राचा वापर करून अनधिकृत विकास कामं करणारे जमीन मालक, विकासक, कंत्राटदार यांची माहिती मिळवून प्रत्यक्षात बनावट बांधकामं प्रमाणपत्र तयार करून त्याद्वारे महारेरा प्रमाणपत्र उपलब्ध करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्या ॲपद्वारे पोलिसांनी चौकशी करून या 5 जणांना अटक केली. तुलसी विवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजी धूमधडाक्यात आणि पारंपरिक रीतिरिवाजानुसार साजरा करण्यात आला. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहानंतरच सर्वसामान्यांच्या विवाहाला प्रारंभ होतो. तुळस ही एक पवित्र वनस्पती असून ती भारतात सर्व ठिकाणी आढळते. तुळस हे काम, कर्तव्य, तत्परता, प्रेम आणि सद्गुणांचं प्रतीक समजली जाते. महाराष्ट्रात तुळस ही अतिशय पवित्र मानण्यात आली असून यासाठी प्रत्येक माणसाच्या दारात तुळस ही असलीच पाहिजे. विष्णूची पूजा ही तुळशीशिवाय नेहमीच अपूर्ण आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनाला सजवलं जातं. ऊस, चिंच, आवळा आणि तुळशीच्या फांद्यांनी वृंदावन सजवलं जातं. त्यानंतर लग्नाचा विधी होतो. लग्न लागल्यानंतर दूध, दही, पोह्याचा नैवेद्य दाखवला जातो. अशानंतर हे आनंदी पद्धतीनं तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे. आता अलीकडे या विवाहाला खऱ्या विवाहाचं स्वरूप येऊ लागलंय. जिल्ह्यात कोरोनाचे 58 नवीन रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 367 ऍक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत 11,966 जणांचा मृत्यू झाला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 12 रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. सध्या 150 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,164 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 12 नवीन रुग्ण आढळले. सध्या 26 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,962 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 1 नवीन रुग्ण आढळला. सध्या 11 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 1,257 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. घटस्फोटित असल्याचं सांगून विविध महिलांशी ओळख करून त्यांच्यावर अत्याचार करून फसवणूक करणाऱ्याला कळवा पोलिसांनी केली अटक. कोकण विभाग शिक्षक मतदार यादीत नाव नोंदणीचा 7 नोव्हेंबर अंतिम तारीख. आणि पुत्रमोहापायी शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आमच्या ठाणे वार्ता .in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद. ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ.